नमस्कार स्वातीज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहूया लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण चॅनलवर तुम्ही नवीन तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढे दिलेलं बेलायकोनही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा चला तर मग आपण लगेच कोथिंबीर वडी बनवायला घेऊया या कोथिंबीर वडीला रंग बघा काय छान आलाय मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत ह्या वड्या आणि त्याचबरोबर बनवायलासुद्धा आपण खूप सोपी पद्धत वापरलेली आहे आज आपण हे पीठ न मळता किंवा न वाफवता वड्या बनवणार आहे एकदम छान झालेल्या आहेत तर वेळ न घालवता लगेच आपण बनवायला लगे घेऊयात तर या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर अशी ताजी घ्यायची आहे चांगली हिरवीगार फुलं वगैरे आलेली कोथिंबीर वापरू नका शक्यतो अशी ताजी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे कोथिंबीर चिरल्यानंतर धुवू नका आधीच धुवून सुकून घ्या आणि नंतर बारीक अशी चिरून घ्या शक्य होईल तेवढी बारीक चिरा तर दोन वाट्या कोथिंबीर घेतलेल्या आहे त्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे कोथिंबीर चिरल्यानंतर मोजून घ्या आणि त्याच वाटीने बेसनपीठ घ्यायचे कोथिंबीरीच्या अर्ध आता या पिठामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याचं मिश्रण तयार करायचं आहे कोथिंबीर चिरताना कोथिंबीरीसोबत थोडीफार कोथिंबीरीची देठ पण वापरा म्हणजे मग वड्यांना रंग छान हिरवा राहतो हे पीठ भिजवताना ह्यात आपण मीठ वगैरे लगेच काहीही घालणार नाही आहे आणि एकदम पाणी टाकून खूप पातळ करायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं आपल्याला दाटसर असं मिश्रण तयार करायचं आहे या पद्धतीने ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बघा खूप पातळ करायचं नाही आहे जेवढं आपण पीठ घेतलं आहे त्याच्या शक्यतो अर्ध्यापेक्षा कमीच पाणी लागतं आता हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊयात या ठिकाणी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे आठदा पाकळ्या हे आपल्याला वाटून घ्यायचं वाटताना तुम्ही हवं तर ह्या थोडा ओवा घातला तरी चालेल आवडत असेल तर घाला मी लाल तिखट घालणार नाही आहे त्याच्यामुळे मिरच्या थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर लाल तिखट वापरू शकता लाल तिखट घालणार असताल हिरव्या मिरचीसोबत तर हिरवी मिरची थोडीशी कमी वापरा कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं ह्यात एक चमचा भरजिरं परतवून घ्यायचं यावरच हिरवी मिरची आणि लसूण आपण वाटून घेतलं होतं हे परतवून घ्यायचं परतवत असताना गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे आता ह्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे छोटा अर्धा चमचा हळद वापरली आहे हळद फोडणीमध्ये घात कोथिंबिरीचा रंग बदलणार नाही त्याचबरोबर ह्यात मी धने पावडर घातलेली आहे हे मी रेडीमेडच वापरली आहे शक्यतो तुम्ही धने कुठून जरी घातले तरी चालतील फ्लेवर छान येतो वड्यांमध्ये गॅस एकदम बारीक करायचा आहे ह्यात आता कोथिंबीर घालायची आहे मिरची हळद परतवतानासुद्धा गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे मग अजिबात करपत नाही त्यानंतर कढईमध्ये सगळी कोथिंबीर घालायची आणि लो गॅसवरतीच एक मिनिटभर हे चांगलं परतवून घ्यायचं आहे कोथिंबीर अशी परतवून घेतली की अजिबात काळी वगैरे पडत नाही ह्याला व्यवस्थित हळद लागली जाते गॅस बारीकच ठेवायचा आहे ह्यात आपण तयार करून घेतलेलं बेसन पिठाचं मिश्रण घालायचं आहे आणि हे चांगलं ता आता मिक्स करून घ्यायचं आहे गॅस पूर्णपणे लो ठेवा म्हणजे मग पीठ लवकर घट्ट होणार नाही आणि व्यवस्थित हे मिक्स होईल बेसनाच्या गाठी वगैरे होणार नाही चांगलं मिक्स झाल्यानंतर मिश्रणाच्या अंदाजानुसार ह्यात आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ मी त्यामुळेच आधी घातलेलं नाही आहे पिठात किंवा वाटताना मिश्रण तयार झाल्यानंतर वरूनच मीठ घालायचे त्याचबरोबर आपल्याला एक भऱ्यात तिळ घालायचे आहे तिळाने टेस्ट खूप छान येतो हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असा घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गॅस पूर्णपणे बारीकच ठेवलेला आहे एक पाच मिनटामध्ये हे मिश्रण तयार होतं गॅस मी बंद करून घेतलं आहे मिश्रण झाकून ठेवले तोपर्यंत ताटाला तेल लावून घेतलं आणि ह्यात थोडेसे तेल टाकून घेतलेले आहेत आता यावर हे मिश्रण काढून घ्यायचे तर हे मिश्रण बघा अशा पद्धतीचं घट्टच तयार करून घ्यायचं आहे खूप सैल ठेवायचं नाही आहे ताटामध्ये काढून हे व्यवस्थित आता पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला वड्या किती जाड किंवा पातळ बनवायचे आहेत त्या अंदाजाने हे पसरवून घ्या आणि हे पूर्णपणे आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नका लगेचच हे थंड होतं एक दहा ते पंधरा मिनटामध्ये ह्या वड्या झटपट होतात खायला पण खूप छान लागतात पीठ मळून उकडायचं म्हटलं तर वेळ थोडासा जास्त जातो पण ह्या वड्या कमी वेळेत होतात आणि खायला पण खूप छान लागतात हव्या त्या शह्या लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घ्या कट केलेल्या वड्या बघा हलक्या शह्या ताटाला खालच्या बाजूने ओलसर लागतात व्यवस्थित निघतात तुटत वगैरे नाही आहेत कोथिंबीर बारीक चिरल्यामुळे वड्या व्यवस्थित कट होतात आता ह्या वड्या तुम्ही तळून घेऊ शकता जास्त तेलामध्ये किंवा मग अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत मी थोडंसं तेल टाकून ह्या दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे चवीला खूप छान आणि मस्त झटपट होणाऱ्या कुरकुरीत वड्या अगदी वीस ते पंचवीस मिनटात तयार होतात खायला पण खूप भारी लागतात या पद्धतीने नक्की बनवून पहा बेसन पिठासोबतच तुम्ही या पिठामध्ये थोडंसं ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता नाही वापरलं तरी ह्या वड्या मस्त कुरकुरी तशा होतात एकदम छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर जेवढ्या हव्या तेवढ्याच तुम्ही गरमागरम फ्राय करून वाढा राहिलेल्या वड्या शिल्लक वड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हव्या तेव्हा गरमागरम गर्म फ्राय करू शकता एकदम मस्त झटपट कुरकुरीत अशा वड्या तयार झाल्यात या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा